पाहिजे, निंदनदारवर कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। हिंदन दरवाढ कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आंदोलन करने आ, मतलब जैसे आंदोलन है, ये लोगों को युवा सेना के मार्फत एक छोटी सी गिफ्ट दे रहे हैं। हमारे यहाँ के विधानसभा अध्यक्ष मयूर जी ब्रिद, उनके साथ जो नए निर्वाचित अध्यक्ष बने हैं निखिल जी मांडवे, उनके मार्फत एक छोटी सी लोगों को भेंट है। और आंदोलन के पीछे आपने देखा रहेगा कि गए 7 सालों से जैसे जैसे हर चीज़ में बढ़ोतरी हो जा रही है, वैसे ईंधन में बढ़ोतरी हो जा रही है। और ईंधन की बढ़ोतरी इस प्रकार हो रही है कि लोगों को खाने से महंगा पेट्रोल मिल रहा है। आज भारत देश में जहाँ पे केंद्र सरकार की जो सरकार है राज्य में, वहाँ पे पेट्रोल के दर कम है, और जहाँ पे राज्य में जो राज्य सरकार उनकी नहीं है वहाँ पे दर बहुत ही ज़्यादा परमा है। लेकिन GST के ऊपर आप ध्यान रखो, GST ज़्यादा बढ़ रही है और भारत महाराष्ट्र से GST ज़्यादा भी जा रही है, तभी भी महाराष्ट्र में वो लोग पेट्रोल का जो रेट है वो कम करके नहीं दे रहे। इसकी वजह से यहाँ पे हमारे जो निखिल जी मांडवे और हमारे जो समूह जो युवा सेना पदाधिकारी, उनके मार्फत यहाँ पे जो लोगों को मुफ्त दर में पेट्रोल यहाँ पे दिया जा रहा है। छोटा सा आंदोलन पुकार लेला है। मी सांगू इच्छितो की आजचा दिवस आम्ही हा का निवडला, तर आज अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे काय? तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे, अक्षय तृतीयेला आपण सोनं खरेदी करतो। आज पेट्रोलचे दाम इतके झालेत की पेट्रोल आणि सोनं ह्याच्यात काही फरकच कळत नाही आहे। म्हणून युवा सेनेमार्फत एक छोटीशी भेट बना की युवा सेना जनतेला आम्ही फूल नाही तर फुलाची पाकळी देत आहोत। आता हे आंदोलन आम्ही गांधीगिरी स्टाईलने केलेलं आहे, पण एवढं सांगू इच्छितो की यापुढे जर पेट्रोलची किंमत किंवा महागाई कमी झाली नाही तर अजून तीव्र आंदोलन आम्ही करू शकतो आणि आम्ही करणार। एवढंच, जय हिंद, जय महाराष्ट्र। मागील 3-4 महिन्यापासून केंद्र शासनाने जे इंधन दरवाढ सुरू ठेवलेलं आहे, याच्यामुळे हिंदुस्थानमधील जी गरीब जनता आहे याचा, इंधन दरवाढीचा जो त्रास आहे हा हिंदुस्थानामधील गरीब जनतेला होत आहे। एकतरी कोरोना काळातून भरडून निघाले या गरीब जनतेला, एकतरी त्यांच्या संसारात त्यांना सावरताना नाकीनं येत आहेत, परंतु केंद्र शासन या ठिकाणी इंधन दरवाढ करून एक प्रकारे या देशातील गरीब जनतेला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी आज नवी मुंबई बेलापूर विधानसभा युवासेना युवा अधिकारी निखिलजी मांडवे साहेब, तसेच आमचे युवासेनेचे समन्वयक मयूर ब्रिज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी नेरूळ येथे पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात, केंद्र शासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा थोडक्यात आयोजित केलेला आहे। या ठिकाणी रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिनानिमित्त 100 पहिल्या दुचाकींना आम्ही 1 लिटर पेट्रोल या ठिकाणी युवासेनेच्या वतीने मोफत देऊन थोडक्यात का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी युवासेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेला आहे। मी पुन्हा एकदा इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद।